कांग्रेस पार्टी के विधानसभा चुनाव को लेकर एक दिन पहले नागपुर में बैठक संपन्न हुई, जिसमें कार्यकर्ताओं एवं पदाधिकारी और विधायक द्वारा आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी की सत्ता आएगी और विदर्भ से ही मुख्यमंत्री बनेगा, जिसके लिए नाना पटोले का नाम सबकी ओर से तय किया गया है। इसी मुद्दे पर आज परिणय फुके ने पत्रकार परिषद में प्रतिक्रिया साझा की है। बघा, असं आहे की नाना पटोलेंजी मागील 35 वर्षापासून सापोली विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, भंडारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि 35 वर्ष तो जिल्हा किती मागे गेलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने एकदा बघून घेतलं पाहिजे की आणि नुसतं भंडारा जिल्हाच नाही तर सापोली विधानसभेचे काय हाल आहे। सापोली विधानसभा बाकी महाराष्ट्रापेक्षा किंवा बाकी जिल्ह्यांपेक्षा किंवा बाकी विधानसभेपेक्षा जवळपास 50 वर्ष मागे आहे आणि म्हणून या महाराष्ट्र जनतेला हे सगळं माहीत असतं आणि म्हणून त्याचप्रकारे महाराष्ट्र जनता मतदान करते।